बातमी आहे ऑक्सिजन एक्सप्रेसची विशाखापट्टणमहून द्रवरूप ऑक्सिजन घेऊन येणारी रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस नागपूरला पोहोचली असून या एक्सप्रेसवरचे तीन ऑक्सिजन टँकर्स नागपूरला उतरवले जात आहेत एकूण सात ऑक्सिजन टँकर्स घेऊन ही गाडी महाराष्ट्रात आज दाखल झाली त्यानंतर ही गाडी नाशिक इथं जाणार असून उर्वरित चार टँकर्स उद्या सकाळी नाशिक इथं उतरवले जातील एकोणीस एप्रिलला कळंबोली स्थानकातून ही गाडी विशाखापट्टणमसाठी रवाना झाली होती राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारात अडथळे येत होते या पार्श्वभूमीवर रेल्वेनं पुढाकार घेत जलदगतीनं ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी ही विशेष ऑक्सिजन एक्सप्रेस पाठवली कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी या टँकर्सचा मोठा उपयोग होणार आहे